आम्ही आपल्या उमेदवाराचा प्रचार लाखो लोकांच्यापर्यंत पोहोचवणार. उमेदवार तुमचा, प्रचार आमचा. लोकसभा निवडणुकीत तुमचा उमेदवार निवडून येणारच, प्रचार तुमच्या मतदारांच्यापर्यंत पोहोचवणार आम्ही. तुम्हाला बोलायचं आहे तर व्यासपीठ देणार आम्ही. तुमच्या मतदारसंघातील तुमची विकास कामं घराघरात दाखवणार आम्ही. तुम्हाला तुमच्या उमेदवाराला निवडून आणायचं आहे, तुम्हाला तुमची मुलाखत प्रतिक्रिया द्यायची आहे, तर चला मग आपल्या मराठी येस न्यूज चॅनलला संपर्क करा आणि आपली प्रतिक्रिया मतदारांच्यापर्यंत पोहोचवा. तुमची प्रतिक्रिया, तुमची मुलाखत मराठी येस न्यूजवर पहा. संपर्क क्रमांक आहे 99 22 09 41 88. हिंदकेसरी मारुती माने म्हणजे या परिसराची अस्मिता आहे. आजवर त्यांना न्याय देण्यासाठी कुणीच प्रामाणिक प्रयत्न केले नाहीत, मात्र महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून या स्मारकाचं रेंगाळलेलं काम मार्गी लावणारे युवा नेते धीरेशील माने यांना मोठ्या मताधिक्यानं विजयी करण्याचं आवाहन माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी केलं. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार धीरेशील माने यांच्या प्रचारार्थ कवठेपिरा येथे आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की उसाच्या FRP साठी केंद्र सरकारनं प्रतिटन 250 रुपये जाहीर केलेत. त्यासाठी कुणाला आंदोलन करण्याची कोणतीही गरज नाही असं सांगत राजू शेट्टींच्या आंदोलनावर माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. हिंदकेसरी मारुती माने यांच्या स्मारकासाठी पैलवान भीमराव माने गेले अनेक वर्ष प्रयत्न करत आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळातही त्यांना यश आलं नाही, मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुतीचं सरकार स्थापन होताच धैर्यशील माने यांनी मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून तात्काळ 80 लाखाचा निधी उपलब्ध करून स्मारकाचा प्रश्न मार्गी लावला. गौरव नायकवडी यांनी मोदींच्या काळात आणलेल्या विविध कल्याणकारी योजना विशद केल्या आणि मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी व मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी धैर्यशील माने यांना निवडून देण्याचं आवाहन केलं. राहुल महाडिक म्हणाले, दादा हे दूरदृष्टी असलेले नेतृत्व आहे. मागच्या निवडणुकीत तरुणांच्या हातात दगड नाही तर पेन देणार असं ते म्हणाले होते. त्यानुसार त्यांनी संपूर्ण मतदारसंघात MIDC लॉजिस्टिक पार्क मंजूर करून आणला आहे. यामुळे मतदारसंघात मोठा विकास होणार आहे. यावेळी पैलवान भीमराव माने, विक्रम पाटील आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते.